सोलापूर जिल्ह्यामध्ये जसं सगळ्या जगामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कोरोनाची फैलाव आहे त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये किंबहुना सोलापूर शहरामध्ये सगळ्यात जास्त आहे त्या पार्श्वभूमीवर काही उपाययोजना म्हणून पंढरपूरमध्ये जनकल्याण हॉस्पिटल कोविडसाठी घ्यायचं जिल्हा प्रशासनाचं चाललं आहे असं कळतं आहे गेले अनेक वर्ष सामाजिक काम करत असताना काही गोष्टी पारदर्शकपणे बघितल्या पाहिजेत कुठलंही हॉस्पिटल ॲक्वायर करायला सध्या प्रशासनाला जरी अधिकार असले तरी जनकल्याण हॉस्पिटल का घेऊ नये याची भूमिका मी मांड मा, आज मांडतो आहे कारण जनकल्याण हॉस्पिटल हे मध्यवस्थित आहे त्याच्या शेजारी गगनगिरी महाराजांचं मठ आहे तिथं काही लोकांना क्वारंटाईन केलेलं आहे त्याच्यानंतर त्याचे शेजारी ब्लड बँक आहे जिथून पंढरपूर शहरामध्ये व तालुक्यामध्ये रक्तपुरवठा होतो त्या ब्लड बँकेमध्ये येणाऱ्या लोकांचा फ्लो जास्त आहे जनकल्याणच्या शेजारी डॉक्टर बोरावकेंचं एक अद्ययावत असं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या रुग्णांवर उपचार केले जातात डॉक्टर देवकते असतील डॉक्टर येडगे असतील हे दोन मोठे बालरोगतज्ञ त्या ठिकाणी शेजारीच आहेत जनकल्याणचे शेजारी एक पाठीमागच्या बाजूला आणि एक शेजारी तिथेही पंढरपूर तालुका आणि बऱ्याचपैकी आसपासच्या तालुक्यातून सर्व लहान मुलांना उपचारासाठी आणलं जातं तशाच पद्धतीनं डॉक्टर शिंदेंचं आर्थोपेडिक म्हणजे हाडावर उपचार करणारं एक मोठं हॉस्पिटल त्या भागामध्ये आहे डॉक्टर माडकांचा मोठा दवाखाना हॉस्पिटल आहे डॉक्टर खटावकर कानना घसा तज्ज्ञ आहेत त्याच्यानंतर बागडेबाईंचं त्या ठिकाणी डॉक्टर बागडेंचं घसा घसातज्ञ असे सगळ्या चारी बाजूनी दवाखाने आणि हॉस्पिटल्स त्या जनकल्याणच्या अवतीभोवती आहेत त्याच्याचबरोबर भट्टड आणि पंढरपूर मेडिकल असोसिएशनचं एक मोठं इमारत किंवा त्यांचं तिथं एक कॉन्फरन्स किंवा काय करण्यासाठीचा एक मोठा हॉल तिथं शेजारीच आहे जनकल्याणच्या पलीकडच्या बाजूला पाठीमागं तनपुरे महाराजांचं मठ आहे तिथंही अनेक लोकांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आलेलं आहे शेजारी भक्तीमार्ग म्हणजे विस्थापित नगर पत्रकार नगर पद्मावतीनगर अशा एक मोठ्या लोकवस्तीची तीन ठिकाणं गजबजलेली तीन ठिकाणं त्या ठिकाणी जनकल्याणचे शेजारी आहेत त्याच्यामुळं जनकल्याणला घ्यायला काय हरकत नाही तुम्ही ताब्यात कोविडसाठी घ्यायला हरकत नाही पण जर ते केलं ते जर ताब्यात घेतलं गेलं तर लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होईल लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होईल या ठिकाणी ते लोक यायला धजावणार नाहीत मग त्या तर तसं जर झालं तर त्या ठिकाणी ज्या मेडिकल फॅसिलिटीज त्या जनकल्याणचे शेजारी मिळत आहेत त्यापासून अनेक लोक वंचित होणार आहेत रोज शेकडोनी पेशंट ह्या दवाखान्यांमध्ये येतात आणि उपचार करून घरी सुखरूप निघून जातात आणि जर जनकल्याण कोरोनासाठी कोविडसाठी जर ॲक्वायर केलं म्हणून जर कळालं तर त्याच्यात जवळपासनं सुद्धा कोण फिरकणार नाही त्याचा परिणाम असं होईल पंढरपूर शहर असेल पंढरपूर तालुका असेल आसपासचे तालुके असतील ज्या लोकांना या ठिकाणी मेडिकल फॅसिलिटी मिळतात किंवा उपचार औषधोपचार चांगल्या पद्धतीने होतात त्या लोकांना त्या ठिकाणी उपचार मिळणार नाहीत किंवा लोक तिथे यायला घाबरतील धजावणार नाहीत आमचं असं म्हणणं आहे की कोविडसाठी तुम्ही काही गोष्टी जरूर करा पण पासष्ट एकरामध्ये काही इमारती आहेत किंवा जसं पूर्वी त्या कॉटेज हॉस्पिटलला एक वेगळा एक वॉर्ड आहे आता कशाचं म्हणजे तिथेही वेगळी फॅसिलिटी तुम्ही निर्माण करू शकता उपलब्ध करू शकता मला प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे साहे। जिल्हाधिकारी साहेब असतील जिल्हा पोलीस प्रमुख असतील आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा या ठिकाणी काम करणारे विद्यमान आमदार परिचारक साहेब असतील साहेब असतील या सगळ्यांना एवढीच विनंती आहे की कोविडसाठी उपाययोजना जरूर केल्या पाहिजेत परंतु हे करत असताना तुम्ही त्या ठिकाणी लोकांना त्रास होणार नाही लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरणार नाही याची काळजी जरूर घ्यावी अजून एक गोष्ट मला सुचवावीशी वाटते आहे पंढरपूरच्या स्मशानभूमीकडे जाताना खासदार फंडातून किंवा सेंट्रलच्या गव्हर्नमेंटच्या फंडमधून एक मोठी इमारत बांधली आहे ती इमारत गेल्या अनेक को वर्ष कोट्यावधी रुपये खर्चून तशीच्या तशी पडू नये त्याच्या खिडक्या फुटत आहेत काचा फुटत आहेत प्रशासन ते पुन्हा दुरुस्त करत आहे वारीमध्ये चार दिवस ती इमारत उपयोगात येते इतर वेळेस ती इमारत कायमची धुळखात पडलेली असती तर त्या इमारतीचा उपयोग होतोय का याच्यासाठी का चाचपणी केली जात नाही अशा पद्धतीने माझी मला हे समजत नाही आमच्या पंढरपूरच्या कॉटेज हॉस्पिटलच्या जे आरोग्य अधिकारी आहेत डवळे मॅडम त्यांची निष्क्रियता आत्तापर्यंत दिसून आलेली आहे मला वाटते की त्यांच्याकडे कुठल्या तरी तक्रारी गेल्या असतील की किंवा त्यांच्या तक्रारी केल्या गेल्या असतील आणि ते संबंधित कोणीतरी आमच्यातल्या आसपासच्या असल्यामुळं आता पी मार्ट आपल्या हातात घर बसल्या किराणा माल खरेदी करा आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून व्ही पी मार्ट ऍप ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा हद्दपार करू अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा